ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा, ज्ञान विज्ञान योग। ओवे आहेत 103 ते 155। श्लोक 15। नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता। दुष्कर्मी, मूर्ख व अधम असे मनुष्य मायेने ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाहीत। जे बहुता एका आव्हांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा। कारण की वरील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकार रूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते। ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे। त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यास राहत नाही, पुढे असलेले अधोगतीची लाज त्यांना भासत नाही व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणून म्हणतो त्या गोष्टी ते करतात। पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू आघवा सांडूनिया। अर्जुना पहा, ज्या कामाकरता या शरीर रूपी गावाला ते आले तो कार्यभाग सर्व सोडून देऊन इंद्रिय ग्रामीचे राजबिदी अहम ममतेची या जल्पवादी विकारांतरांची मांदी मेळवूनिया। इंद्रिय रूपी गावाच्या राजरस्त्यावर मी माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात। दुःख शोकांच्या घाई मारिलियाची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया। व दुःख शोकाच्या घावाने कितीही मारले तरी त्यास त्याची आठवण राहत नाही हे सांगायचे कारण एवढेच की ते मायेने ग्रासलेले असतात। श्लोक 16। चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरत ऋषभ। हे अर्जुना, चार प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात। हे भरत श्रेष्ठा, ते चार प्रकार हे दुःखाने ग्रस्त झालेला, ज्ञानाची इच्छा करणारा, द्रव्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी। म्हणून ते माते चुकले ऐका चतुर्विध मज भजले जिही आत्महित केले वाढते ग। म्हणून ते मला चुकले, आता ऐका दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला चार प्रकारांनी भजले। तो पहिला आरतू म्हणिजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिजा अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा। त्यातील जो पहिला त्याला आर्त म्हणजे दुःख पीडित म्हणावे, दुसऱ्याला जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची इच्छा करणारा या नावाने ओळखावे आणि तिसरा अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारा आणि चौथा तो ज्ञानी होय असे समजावे। तेथा आर्तू तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू तो जाणा वया लागी भजे तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी। त्यात जो आर्त आहे तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो व जो जिज्ञासू आहे तो जाणण्याकरताच भक्ती करतो। त्यातील तिसरा जो आहे तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो। मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही म्हणून भक्तू एकूपाही ज्ञानी आजो। मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काहीच कर्तव्य नसते म्हणून अर्जुना जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे असे समज। श्लोक 17। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः। त्यामध्ये नित्य व माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय, कारण ज्ञानी मनुष्याला अत्यंत प्रिय वस्तू मी आहे व मला तो अत्यंत प्रिय आहे।
जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदा भेदांचे कवडसे मग मीची जाहला समरसे आणि भक्तू ही तेवीची। कारण की ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैताद्वैत रूपी अंधार नाहीसा होतो, नंतर ब्रह्मैक्याने तो मद्रूप होतो आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच। परियाणिकांची दिठी नावेक जैसा स्फटिकुची आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगतात। जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो, तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा त्याच्या भजन पूजन अधिक शारीरिक क्रियांवरून माझ्याहून वेगळा दिसतो, पण ज्ञानी हा तसा माझ्याहून वेगळा नाही, त्याचे वर्णन करण्यास मला मोठे कौतुक वाटते। जैसा वारा का गगनी विरे मग वारे पणन वेगळे नुरे तेवी भक्त हे पैज नसरे जर ऐक्या आला। ज्याप्रमाणे आकाशात वारा विराला म्हणजे त्याचे वारे पण वेगळे राहत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐकायला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही। जरी पवनू हलवुनी पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगन तो सहजे असे जैसे। जर वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो, एरवी तो वारा स्वभावतःच आकाशरूप असतो। तैसे शरीरी हन कर्मे तो भक्तू ऐसा गमे परी अंतर प्रतीती धर्मे मीची जाहला। त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया करतो म्हणजे भजन पूजन अधिक करतो त्यावेळी तो भक्त आहे असा वाटतो, पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मद्रूपच झालेला असतो। आणि ज्ञानाचे नि उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला साता। आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो, म्हणून मी आनंदयुक्त होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो। हा गा जीवा पहिली कडीली ये खुणे जो पावोनी वावरो जाणे तो देहाचे नि वेगळेपणे काय वेगळा होय। अरे अर्जुना, जीवाच्या पलीकडील वर्माच्या ठिकाणी प्राप्त होऊन जो व्यवहारही कसा करावा हे समजतो तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल का? श्लोक 18। उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थित सहि युक्तात्मा मामेव अनुत्तमाम गतिम। हे सर्व ही भक्त उत्कृष्टच आहेत, पण त्यापैकी ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय असे मी समजतो, कारण मीच ब्रह्म अशा बुद्धीने चित्त स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलाच प्राप्त झालेला असतो। म्हणून आपुलाल्या हिताचे नी लोभे मज आवडे तो ही भक्त झोंबे परिमीची करी वालभे ऐसा ज्ञानी ऐकू। म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त चिकटतो, परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय। पाहे पा दुभत याची आशा जगची धेनुसी करीतसे फास परिदोरे वीण कैस वत्साचा बळी। असे पहा की अर्जुना, दुभत्याच्या आशेने लोकच गायीला भाला घालतात, परंतु दोरा वाचून वासराचा पाश कसा बळकट आहे की दोरा वाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो। काजे तनु मनु प्राणी ते आणि काहीची नेणे देखे तया ते म्हणे हे माय माझी। याचे कारण एवढेच की ते वासरू शरीराने मनाने व प्राणाने दुसऱ्या कोणासही जाणत नाही, जे ज्याला पुढे दिसेल त्याला ही माझी आईच आहे असे म्हणते। ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनू ही तैसीची प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे। ते वासरू इतके गायीच्या ठिकाणी अनन्य गती असते म्हणून गायीचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते, म्हणून श्रीकृष्ण जे वर म्हणाले ते खरे आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पढियंते आम्हा।
नंतर भगवंतांनी म्हटले, हे असो, इतर तीन भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत. परी जाणो नियामते जे पाहो विसरले मागवते, जैसे सागरा येऊन सरिते मुरडावे ठेले. परंतु मला जाणून जो ज्ञानी भक्त मागे पाहावयास विसरला, म्हणजे देहेंद्रियादी प्रपंचाला विसरला, ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही, तैसी अंतःकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतीती गंगा मज मीनली, तो मी हे काय बोली फार करू. त्याप्रमाणे अंतःकरण रूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली ज्याची अनुभव रूपी गंगा मला मिळाली आहे, ते मी आहे हे शब्दाने विस्तार करून काय सांगू. ए रवी ज्ञानिया जो म्हणिजे, तो चैतन्यची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे, ही गोष्ट शब्दाने सांगण्यासारखी नाही. परंतु काय करावे, ही न बोलण्यासारखी गोष्ट पण मी तुला सांगितली. जे तो विषयांची दाट झाडी, माझी काम क्रोधांची साकडी, चुकवून आला पाडी सद्वासनेची. कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची या वाटा, अप्रवृत्तीचा अवहाटा डावलूनी. अर्जुना, मग संतांच्या संगतीने विहित कर्माच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून. श्लोक 19. बहुनाम जन्म नामन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ. अनेक जन्म सत्संस्कार झाल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो, म्हणजे मला येऊन पोचतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. आणि जन्मशतांचा वाहतवणा, देवीची आशेची आनलेची वाहना, तेथ फल हेतूचा उगाणा कवणुचाळी. आणि शेकडो जन्मांचा कर्म मार्गाने प्रवास करत असता तो फलाशेच्या वाहना अंतःकरण रूपी पायात घालत नाही, अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या कारणांचा म्हणजे साधनांचा हिशेब कोणी करावा. ऐसा शरीर संयोगाची एराती, माझी धावता सडिया आयती, तव कर्म क्षयाची पाहाती पहाट झाली. याप्रमाणे देह तादात्म्य रूप रात्रीत सर्वसंग परित्याग रूपी तयारीने धावत असता कर्माच्या नाशाची उजाडती पहाट झाली. तैसीच गुरु कृपा उखा उजळली, ज्ञानाची बोतपली पडली, तेथ साम्याची रुद्धी उघडली तयाची ये जिठी. त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उशक्काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर दिसू लागले. ते वेळी जयाकडे वासपाहे, ते उतामीची तया एकू आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. त्यावेळी जिकडे जिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे, अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे. हे असो आणि काही तया सर्वत्र मी वाचून नाही, जैसे सबाय जळ डोही बुडालिया घटा. हे बोलणे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्याहून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर जसे पाणीच असते, तैसा तो मज भीतरी मी तया आतु बाहेरी, हे सांगी जेल बोलवरी तैसे नव्हे. त्याप्रमाणे तो माझ्या मध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो, ही स्थिती शब्दाने सांगता येण्यासारखी नाही. म्हणून असो हे इया परी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसार लेनी करी आपू विश्व. म्हणून ते राहू दे,
याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी तोची. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाची त्याची समजूत ओतलेली असते म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. जयाची प्रतीतीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभुआथी. ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो हे अर्जुना तो महात्मा दुर्लभ आहे. ये र बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. अर्जुना ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्याची दृष्टी आशारूपी नेत्र रोगाने मंदावलेली असते असे इतर पुष्कळ भक्त मिळतात. श्लोक विसावा. कामैस्तैस्तैरुत ज्ञानाः प्रपद्यन्त्यन्य देवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्यान्यता स्वया. जन्मांतरी मिळवलेल्या संस्काराने प्राप्त झालेल्या स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले निरनिराळ्या अशा देवतांची भक्ती करतात. आणि फळाची आहावा हृदयी कामा जाला रिगावा की तयांची ये घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंतःकरणात कामाने प्रवेश केला आणि त्या कामाच्या प्रवेशाच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. बाहेर आशारूपी नेत्र रोगाने व आत अविवेकाने असे दोन्ही प्रकारांनी अज्ञानरूपी अंधारात ते पडले म्हणून त्यांच्या जवळ असणारा जो मी त्या मला ते चुकले. नंतर इच्छित फल देणाऱ्या निरनिराळ्या देवतास सर्व भावाने भजू लागले. आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागे तवरंक मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसे निभजती. मूळचेच देहात्म बुद्धीचे दास त्याशिवाय आणखी भोगा करता दीन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवांचे कशा कौतुकाने भजन करतात ते पहा. कवणी तिच्या नियम बुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करणे. त्या त्या देवतेच्या आराधनेविषयी जो जो नियम प्रसिद्ध आहे त्याचा त्याचा आश्रय करून कोणते कोणते उपचार लागतात ते जमवून अथवा ते उपचार अर्पण कसे करावे ते समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे करतात. श्लोक एकविसावा. यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धया अर्चितुम इच्छती तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेम विदधाम्यहम. जो जो भक्त ज्या ज्या देवतारूपी तनुची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतारूपी तनुचे ठिकाणी मीच स्थिर करतो. पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाडपुरी पुरविता मी. परंतु जो त्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे. देवो देवी मीची पाही हाही निश्चयो त्यासी नाही भावो ते ठाई वेगळा धरती. देवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते. श्लोक बावीसावा. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधन मीहते लभते च ततः कामान मयै विविहितान हितान. तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होत साधा त्या देवतेचे आराधन करतो आणि मग त्या देवतारूपी तनुपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात. मग ती या श्रद्धा युक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे.
मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते श्रद्धेने आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण आचरत. ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे परी तेही सकळ निपजे मजची स्तव. याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. परिते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी न निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत कारण ते कल्पनेच्या बाहेर पडतच नाहीत, म्हणून त्यास नाशिवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. श्लोक 23. अंतवंतु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसाम देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्यांचे ते फल विनाशी होते. देवतांची भक्ती करणारे देवताप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात. किं बहुना ऐसे जे भजन ते संसाराचे साधन येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. फार काय सांगावे, असे जे भजन ते जन्म मरणाला देणारे आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक व पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे. हे असो परवते मग हो का आवडे ते परियजी जो देवता ते तो देवत्वासीची. मग वाटेल ते दैवत का असे ना, परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो. ये रतनु मनु प्राणी जे अनुसरले माझे याची वाहणी ते देहाच्या निर्वाणी मीची होती. दुसरे जे शरीराने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या ओघात आहेत ते देहाच्या अंती मीच होतात. परी तैसे न करीते प्राणीये वाया आपुलिया हिती वाणीये जे पोहता ते पाणीये तळहातीचे नी. पण प्राणी तसे करत नाहीत, व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळहातावरील पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंड का वज्र मिठी पडीजे आणि मनी तरी आठविजे थिल्ल रोदका ते. किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड घट्ट का मिटून धरावे आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का करावी. हे ऐसे कासया करावे जे अमृती ही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होऊनी कानसावे अमृता माझी. अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे असे हे कशाला करावे, तर अमृतामध्ये सुखाने अमर होऊन का राहू नये. तैसा फळ हे तूचा पांजरा सांडूनिया धनुर्धरा का प्रतीती पाखी चिदंबरा गोसाविया नुहावे. अर्जुना, त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभव रूप पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास का बरे समर्थ होऊ नये. जेथ उंचा वले नी पवाडे सुखाचा पैसा रुजोडे आपुले नी सुरवाडे उडोये ऐसा. त्या चिदाकाशात जितके जितके आपण उंच जाऊ त्या मानाने आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो.